पण जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो बदला आमचं हो गया. गुवाहाटीला गेला तो खोक्यासाठीच गेला. मी 2.5 वर्ष राज्यमंत्री होतोय आणि मुख्यमंत्र्यांना उद्धव साहेबांना सांगितलं काही दिव्यांग मंत्रालय करून टाका, बच्चू कडू तुमचा गुलाम राहील. गुवाहाटीला सरकार बनवल्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये फोन मला देवनाथचा आला, एकनाथजीचा आला, म्हटलं येतो. पण दिव्यांग मंत्रालय देत असतात तर येतो नव्हतं, येत नाही. हा बदलाम हो गे बदल्याने क्या मिला तो दिव्यांग मंत्रालय मिला. कुठल्याही राज्याचा हा 5% निधी खर्च हो नाही. फक्त कुठं खर्च होते? फक्त महाराष्ट्र. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या देशाला वेगळ्या प्रकारच्या दिशा देणारा महाराष्ट्र आहे. नव्हे तर जिथे जिथे अन्याय होते तिथे इथं कार्यकर्ता उभा करणारा महाराष्ट्र म्हणजे त्याचं नाव आम्ही पाहतो इथं. या पद्धतीनं आम्ही या दिव्यांग बांधवांसाठी भांडायला लागलो. प्रत्येक विधानसभेमध्ये बच्चू कडू दिव्यांगाशिवाय कधी बोलला नाही. कुठलाही विषय असला तरी ते काम करण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे आम्ही केलं. आज सोन्याचे दिवस आहे मित्र. आज दिव्यांग मंत्रालय देशातलं पहिलं, मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचं मानाव तेवढे उपकार आपले कमी आहे. शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. आणि बँकची शासन निर्णय काढले, 350 गुन्हे दाखल झाले. बँकची शासन निर्णय करताना प्रत्येक वेळेच आंदोलन करावं लागलं. नव्हे तर जिल्ह्या जिल्ह्यात जावं लागलं. इथून नाशिकला गेलो, आमच्यावर 353 दाखल झाला. 1 वर्षाची सजा आमच्यावर सुनावली गेली. पण आम्ही जेव्हा दिव्यांग सगळे पुण्याला एकत्र झालो तेव्हा एक वरचे मागणी लिहिली होती की आम्हाला स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय द्या. सगळ्या मागण्या पूर्ण होत होत्या. दिव्यांग मंत्रालयाची काही मागणी पूर्ण होत नव्हती. कोणी मान्य करायला तयार नव्हते. पण जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो बदला आमचं हो गया. गुवाहाटीला गेला तो खोक्यासाठीच गेला. मी 2.5 वर्ष राज्यमंत्री होतोय आणि मुख्यमंत्र्यांना उद्धव साहेबांना सांगितलं काही दिव्यांग मंत्रालय करून टाका, बच्चू कडू तुमचा गुलाम राहील. नाही झालं. पण जेव्हा गुवाहाटीला सरकार बनवल्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये फोन मला देवनाथचा आला, एकनाथजीचा आला, म्हटलं येतो. पण दिव्यांग मंत्रालय देत असतात तर येतो नव्हतं, येत नाही. हा बदलाम हो गे बदल्याने क्या मिला तो दिव्यांग मंत्रालय मिला. सामान्य माणसाचं मंत्रालय देशातलं जे पहिल्यांदा होतं ते मोठ्या सन्मानानं अभिमानानं उभं राहिलं पाहिजे. मंत्रालय झालं म्हणून सगळं संपलं असं नाही आहे. आणि मग आम्ही पुन्हा शिंदे साहेबाला पत्र दिलं का मी प्रत्येक जिल्ह्यात जायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या प्रत्येक दिव्यांगाला भेटण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यातून कुठेतरी एक नवीन धोरण झालं पाहिजे. काय तक्रारी आहे?